नवजात तांभुलीला रस्त्याच्या कडेला असहाय्य एकाकी असं हतबल स्थितीत पाहून बार्शीच्या नागरिकांचं अंतःकरण हे लावलं दरम्यान या अर्भकास शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे बार्शी तालुक्यातील तावडीमध्ये पहाटेच्या सुमारास अमोल बागल आणि दादासाहेब बागल हे शेताकडे निघाले असता रस्त्याच्या कडेला लोकांची गर्दी बघून तिथं ते गेले तर तिथं नवजात जिवंत अर्भक कोणीतरी टाकून दिलेलं दिसलं अमोल आणि त्यांचे बंधूंनी तात्काळ क्षणाचाही विलंब न करता त्या स्त्री जातीच्या अर्भकाला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केलं या मुलीची प्रकृती स्थिर असून पुढील उपचार सुरू आहेत या बागलबंधूंचा बार्शीकरांच्या वतीनं सत्कार करण्यात आला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनीही त्यांचं कौतुक केलं माहिती अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जोगदंड डॉ डुकरे यांनी आणि जिजौ ब्रिगेड बार्शी तालुकाध्यक्ष शोभा घुटे यांनी भेट दिली